नमस्कार श्रोते हो, तुमच्या सर्वांचं ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर हार्दिक स्वागत. तुमच्यासाठी हा खास काढा मी घेऊन आलेलो आहे. अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये हा काढा जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कुठलाही संसर्ग होणार नाही, किंबहुना संसर्ग जर झाला असेल सकाळी आणि संध्याकाळी जर हा काढा घेतला तर तुम्ही पूर्णपणे 100% बरे होऊ शकता. मंडळी, कोरोनावर सध्या औषध उपलब्ध नाही, परंतु प्रतिबंध हाच उपाय आपण म्हणतो, त्याप्रमाणे हा काढा जर तुम्ही घेतला तर चांगला प्रतिबंध तुम्ही करू शकता. मालेगाव सारख्या शहरामध्ये अशा काड्याचा उपयोग केला गेला, त्यामुळे तेथील संसर्ग आटोक्यात आला हे आपण बातम्यांमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल. त्याच पद्धतीचा काढा घरगुती सहज तुम्ही करू शकता. त्यासाठी लागणारे पदार्थ देखील तुमच्या व्हिडिओच्या समोर तुम्हाला दिसत आहेत आणि हे तुम्हाला कुठून आणण्याची गरज नाही, तर तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे हे पदार्थ आहेत. तर हा काढा कोणत्या प्रमाणामध्ये बनवायचा, प्रमाण देखील अतिशय महत्त्वाचं आहे, ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ सुरू करत असताना एक विनंती नक्की करेल की व्हिडिओला एक लाईक करा, त्याने मला आनंद मिळत असतो. तर यातील पदार्थ आपण झटपट आता पाहून घेऊयात. सुरुवातीला सर्व पदार्थांची ओळख करून घेऊया. ही आहे दालचिनी. तुमच्या घरात किचनमध्ये सहज उपलब्ध असते. दालचिनीची पावडर जरी असेल तरी आपल्याला चालणार आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन घालवण्यासाठी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लवंग. आजच्या काळामध्ये आपण ही लवंग वापरणार आहोत. सहज आपल्या घरामध्ये लवंग उपलब्ध असते आणि आपण लवंग चघळत चघळत खात असतो. हिचे आपल्या घशासाठी चांगले इफेक्ट होत असतात आणि म्हणून ही लवंग आपण घेणार आहोत. पुढील पदार्थ देखील तुमच्या घरात असतोच असतो आणि ते म्हणजे आले, किंवा तुम्ही ड्राय आले म्हणजे सुंठ देखील घेऊ शकता. दोन्हीपैकी कुठलंही चालेल. हे सुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे, याचा देखील काढ्यामध्ये अतिशय चांगला उपयोग होतो. त्यानंतरचा पदार्थ तर अनन्यसाधारण आहे, हळद. हळदीचे अनेक गुणधर्म तुम्हाला माहीत असतील, तर ही हळद आपल्याला आजच्या काढ्यात लागणार आहे. त्यानंतरचा तुळस हा पदार्थ देखील आपल्या अंगणामध्ये आपली शोभाच वाढवत नाही, तर आपल्या संस्कृतीचं वैभव असलेली ही तुळशीची पाने आपल्याला आपल्या काढ्यामध्ये आज लागणार आहेत. पुढचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. मित्रांनो, काळी मिरी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे आणि या काळी मिरीने तुमचं कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन जे आहे ते त्वरित बरं होतं. खोकल्यासाठी खास काळी मिरी वापरली जाते. गूळ या ठिकाणी आपण घेणार आहोत. गूळसुद्धा आयुर्वेदिक आहे आणि सेंद्रिय जर मिळाला तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे. हा गूळ तुमच्या काळ्याची चव देखील वाढवणार आहे. पुढची जो पदार्थ आहे तो म्हणजे विलायची. विलायचीचा चहा आपण पितच असतो मित्रांनो. विलायची आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून ही विलायची देखील अँटीबॅक्टेरियल, याच्यामधील मिंट अतिशय तुमचा काढा प्रभावी आणि उत्तम दर्जाचा बनवत असते. मंडळी, काढा म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, कारण काढ्याची चव कोणाला आवडत नाही. परंतु आपल्या या काढ्यामध्ये आपण टाकणार आहोत गवती चहा. या गवती चहामुळे आपल्या काढ्याचा स्वाद बदलणार आहे, टेस्ट चांगली होणार आहे आणि म्हणून सर्वांग सुंदर हा काढा तयार होणार आहे. त्याचबरोबर तुमचा कसलाही विषाणू जो आहे तो नष्ट होणार आहे, किंवा तुम्हाला विषाणूची बाधाच होणार नाही, यासाठी हे पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत. ही झाली पदार्थाची ओळख. तर आपण आता बघूया कृती. 1 लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे मंडळी. या 1 लिटर पाण्यासाठी मी सगळ्या पदार्थांचं प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर 1 लिटर पाणी घेतल्यानंतर आपण ते शेगडीवर उकळायला टाकणार आहोत. त्यामध्ये मी साधारण 1 चमचा आलं जे आहे ते सुरुवातीला किसून घेत आहे, कारण किसून घेतल्याने त्याचा सर्व जो अर्क आहे तो आपल्या काढ्यामध्ये येणार आहे. पुढील पदार्थ मंडळी आपण टाकणार आहोत लवंग. साधारण 3 ते 4 लवंग आपण 1 लिटर पाण्यामध्ये टाकणार आहोत. पावडर करून सुद्धा देखील आपण टाकू शकतो मंडळी. यानंतर आपण टाकणार आहोत 5 ते 6 काळी मिरी. 1 लिटर पाण्यासाठी 5 ते 6 काळी मिरी लक्षात ठेवा, हे आपण यात उकळताना टाकणार आहोत. विलायची देखील आपण टाकणार आहोत, परंतु विलायची आपल्याला 2 टाकायच्या आहेत. अशा प्रकारे फोडून त्यातील दाणे मोकळे करून आपण या काढ्यामध्ये टाकणार आहोत. मंडळी, बरेच जण काढा म्हटलं की नाक मुरडत असतात, कारण काढ्याची चव बेचव वाटते. परंतु आपल्या या काढ्यात आपण टाकणार आहोत गवती चहा, ज्याने आपल्या काढ्याची चव अगदी चहासारखी होणार आहे आणि तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही, कारण आपण अजून एक पदार्थ त्यात वापरतोय, ती म्हणजे तुळस. बहुगुणी तुळस सर्व प्रकारच्या इन्फेक्शनवर अगदी प्रभावी असलेली तुळस. 10 ते 15 पानं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. मंडळी, 1 लिटर पाण्यासाठी दालचिनीचा 1 इंचाचा साधारण तुकडा आपल्याला तुकडे करून याच्यामध्ये टाकायचा आहे. दालचिनीचे सुद्धा खूप चांगले फायदे आपल्या शरीरासाठी होत असतात. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असलेली हळद 1/2 चमचा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्यानंतर शेवटचा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजे गूळ. या ठिकाणी चवीसाठी आपण गूळ घेतोय. लक्षात ठेवा, ज्या लोकांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी गूळ या काढ्यामधून वर्ज करायचा आहे.
अशा प्रकारे मित्रांनो बहुगुणी काढ्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा जो 1 लिटर आहे याला उष्णता दिल्यानंतर, उकळी दिल्यानंतर 1/2 लिटर होईल. एवढा झाल्यावर आपला हा काढा तयार होतो. त्यासाठी आपण उकळी येऊन द्यायची आहे. साधारण 15 मिनिटापर्यंत तुम्हाला उकळी द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा 1 लिटरचा काढा 1/2 लिटर होईल. तेव्हाच तो सर्व गुण संपन्न होणार आहे. मंडळी आपण चहा जसा पितो घोटघोट, त्याप्रमाणेच घोटघोट हा काढा आपल्याला घ्यायचा आहे. कोमटपेक्षा थोडा जास्त गरम असणारा हा काढा आहे. सकाळी तुम्ही घेणार आहात जेवण केल्यानंतर, आणि रात्री झोपताना देखील तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे. तेव्हा हा काढा घ्या आणि कुठल्याही संसर्गापासून दूर राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.